ठाकरेगडाच्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी होणार आहे. कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी केली जाणार आहे. तर आमदार रोहित पवारांची काल बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून 11 तास चौकशी झाली. रोहित पवारांना 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. तरी दोन दृश्य आपण पाहत आहे. महाविकास आघाडीमधले नेते किशोरी पेडणेकर यांची आज सकाळी 11 वाजता ईडीकडून चौकशी जी आहे ती केली जाणार आहे. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ही चौकशी होणार आहे. तर दुसरीकडे काल बारामती अॅग्रो कारखान्यामधल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी रोहित पवारांची काल ईडीकडून 11 तास चौकशी झाली. आणि ज्यावेळेला चौकशी पूर्ण झाली त्याच्यानंतर रोहित पवार ईडी कार्यालयामधून बाहेर आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं जल्लोष केला. तर किशोरी पेडणेकरांची आज 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये चौकशी होणार आहे. त्या उपस्थित असतील तर नेमके त्यांच्यावर आरोप काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मृत पावलेल्या कोरोना रुग्णांसाठी आवश्यक बॉडी बॅग खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे. 1300 रुपयांना मिळणारी बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचा ठपका आहे. महापौर असताना पेडणेकरांनी स्वतःच्याच वेदांत इनोटेक कंपनीला कंत्राट दिल्याची तक्रार आहे. निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. निवृत्ती आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी जी आहे ती केली जाते यंत्रणांकडून. आणि आज किशोरी पेडणेकर यांची ईडी कार्यालयामध्ये 11 वाजता चौकशी होणार आहे. नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की किशोरी पेडणेकर यांना 3 दिवसापूर्वी ईडीकडून समन्स आलेलं आहे. किशोरी पेडणेकरांना आज 11 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं समन्स होतं. किशोरी पेडणेकर जे आहेत ते आज 11:30 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांनी कोरोना काळामध्ये जे मृत्यू पावणारे जे लोक होते त्यांना जे दफन करण्यासाठी जे बॉडी बॅग वापरल्या जात होत्या त्याचा घोटाळा करण्यात आलेला आहे असा आरोप जो आहे तो किशोरी पेडणेकरांवरती आहे. आणि त्याची चौकशी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. आपण जर पाहायला गेलं तर 25 नोव्हेंबरला किशोरी पेडणेकर जे आहे त्या ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहिल्या होत्या. जवळपास त्यांची 7 तास चौकशी जी आहे ती चौकशी त्या ठिकाणी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना समन्स आलेला आहे आणि आज त्या 11:30 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. काल रोहित पवार यांची देखील ईडीकडून चौकशी झाली आणि आज किशोरी पेडणेकरांना समन्स आहे. किशोरी पेडणेकर देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांभोवती आणि संपूर्ण महाविकास आघाडीच्या नेत्यांभोवती ईडीचा ससेमिरा जो आहे तो असलेला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हे नेते आता कशाप्रकारे ईडीला सामोरे जातात ते पाहणं महत्वाचं असेल. कारण की राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं मुंबई महानगरपालिकेमध्ये जो आहे तो कोविड काळामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आणि त्यामध्ये विशेषतः बॉडी बॅगचा मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आलेला आहे. जवळपास 1350 जी बॉडी बॅग जी आहे ती जवळपास 6000 किमतीने विकलेली आहे. स्वतःच्याच कंपनींना हे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट जो आहे तो त्यावेळेस महापौरांनी आणि इतर सत्ताधाऱ्यांनी घातला होता असा देखील आरोप जो आहे तो वारंवार ठाकरे गटांवरती करण्यात येत आहे. त्याच्यामुळे आजच्या चौकशीमध्ये नक्की काय सामोरे येत आणि किशोरी पेडणेकर दुसऱ्यांदा ईडीला चौकशीला सामोरे जात आहेत त्यामुळे कशा प्रकारे चौकशीला सामोरे जातात हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत.